हाय फ्रेंड्स नमस्ते मी निकिता महोज कुमार पाटील माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे तुम्ही बघतच असाल आजचा मेंदू मेनू काल आता ज्वेलरीचे झालेले आहेत आज आपण आता एक एकदम मस्त डिलिशियस झणझणीत जन मस्तपैकी लज एकदम लजीज हॉटेल स्टाईल आपण पाहणार आहोत तुम्हाला दिसतच आहे का आपण काय बनवणार आहे तर चला आजचा मेनू काय आहे आपण बघूया तुम्हाला कसं वाटतं व्हिडिओ हे पण मला सांगा आणि कोण नवीन असेल माझ्या हो चॅनलवरती तर सबस्क्राइब करायला विसरू नका प्लीज प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा तुम्ही हे आहेत काजू आज आपण काजू करी करणार आहोत एकदम क्विक अँड इझी झटपट होणारी रेसिपी आहे आणि हॉटेलसारखी होणार आहे तुम्ही बघितलाच असेल त्याचं म्हणजे त्याला काहीही साहित्य लागणार नाही फक्त काजू आणि दोन टोमॅटो आणि पुढं मी काय करते ते पहा एकदम झटपट तर दोन चमचे मी तेल टाकलेले आहे कढईत तुम्ही ज्या कढईत करणार आहोत त्या कढईत तुम्ही दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आणि हे फक्त पन्नास ग्राम काजू आहेत आपण घरी असल्यावर पन्नास ग्राम तरी काजू घालतो बाहेर जर आपण हॉटेलमध्ये एवढं दीडशे दोनशेची आपण काजू करी घेतो त्यात मला वाटते वीस ग्रामसुद्धा काजू नसतील हे बघा लाल असे थोडेसे लाल झाले ना काजू आपण काढून घ्यायचे आहेत तुम्ही बघत असाल तर थोडंसं आणखीन ब्राऊन कलर येऊ द्या एवढा पण ब्राऊन कलर नाही आणायचा आहे काजूला पण आणि तळण्याची प्रोसेस चालूच असते म्हणून हे बघा मी काजू तळून घेतलेले आहेत तर चला मी टोमॅटो दोन टोमॅटोची प्युरी पण करून घेतलेली आहे माझे रेसिपी तुम्हाला कशा वाटतात नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आता चला मी त्यात जिरे टाकलेले तेल अगोदरच तळ म्हणजे गरम होतं त्यात आपण फक्त जिरे आणि दोन टोमॅटो बारीक करून टाकलेले आहेत एकदम झटपट आणि क्विक होणारी रेसिपी आहे आ आता आपण हा चाळीस रुपयाचा काजूकरी मसाला आणलेला आहे एकदम परफेक्ट भाजी होती आणि एकदम इतकी छान लागते की हॉटेलपेक्षा हो पण छान लागते आणि घरी कशी एकदम ताजी ताजी मस्त वाटती ना भाजी तुम्ही बघत असाल तर टोमॅटोला तेल सुटत आहे आता आपण अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आणि त्यात आपण हा काजू करीचा मसाला टाकणार आहोत तुम्ही बघत असाल तर इतकी सोपी आणि इतकी छान रेसिपी आहे नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि आपण सर्व साहित्य गोळा करून बारीक करण्यापेक्षा हा म्हणजे सुहानाचा मसाला एकदम मस्त म्हणजे परवडतो पण आणि भाजी पण एकदम परफेक्ट होती तुम्ही बघत असाल तर मी फुलपात्रामध्ये एक अर्ध फुलपात्र पाणी घेऊन त्याच्यात मी मसाला केलेला आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला कृती पण दिलेली आहे काजू करी मसाला सुहानाचा त्याच्यावर सगळी कृती पण आहे पण मी तुम्हाला एकदम म्हणजे कधी कधी असं म्हणजे कसं बनवायचं हे सुद्धा म्हणजे कुणाकुणाला पाठीमाग वाचता येत नाही ना मग ते पण आजकाल सर्वजण घरी सगळ्या भाज्या करून आपण खातोच हे बघा टोमॅटो आपले तेल सुटत आहे थोडंसं तुम्हाला तुमच्या चवीनुसार तुम्ही तिखट म्हणजे आपला काळा मसाला घालू शकतो थोडीशी हळद आणि थोडंसंच मीठ घालायचं आहे कारण मसाल्यामध्ये सर्व जिनस असतात शक्यतो तुम्हाला फक्त थोडीशी मीडियम करायची असेल तर आपण त्याच्यात लाल तिखट हळद थोडंसं मीठ टाकायचा आहे आणि चिटकीवर साखर पण टाकायची आहे आणि त्या ते तेलात आपण काजू टाकणार आहोत आणि आपली हे पिवरी पण टाकायची आहे आणि हे पिवरी टाकल्यानंतर आपण तीन मिनटं व्यवस्थित त्याला हलवून घेणार आहोत म्हणजे काय करायचं तेलात म्हणजे फ्राय करायचं आहे त्या पिवरीला म्हणजे आपण मसाला जे टाकलेला आहे काजूचा तो मसाला आणि काजू टाकून एक दोन तीन ती ते तीन मिनटं ते व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये तर आणखीन थोडं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि एक ते दीड फुलपातर पाणी त्यात बसतं म्हणजे ॲटलिस्ट मला वाटतं एक पन्नास ते साठ एम एल पाणी घालायचं आहे आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून तुम्ही बघत असाल तर आणि छानपैकी हिरवीगार कोथिंबीर बारीक चिरायची आणि टाकून द्यायची त्यावर आणि पाच मिनटं मंदाच्यावर हे शिजू द्यायचं आहे तुम्ही बघत असाल तर आपली काजू करी एकदम हॉटेल स्टाईल तयार झालेली आहे तर चला खायला पण या आणि करून पण खावा ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा व व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा तुम्ही बघत असाल तर माझी चपाती पण तयार आहे मी चपाती पण करत होती म्हणून थोडंसं शूट केला व्हिडिओ हे पहा चपाती काजू करी आणि इकडे लाव लावलेला आहे कुकरमध्ये मी भात आपला कोलमचा भात लावलेला आहे तर आपली रेसिपी तयार आहे मेनू आपला तर चला मस्त खा स्वस्थ रहा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलवरती तुम्ही येत राहा आणखीन अशा छान छान आपण भाज्या तयार करणार आहोत तुम्ही बघत असाल तर तुम्हाला ही माझी करी कशी वाटते आणि नक्की म्हणजे ट्राय करा आणि मग नंतर कमेंट करा तर चला अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलवरती येत राहा आणि स्वतःची पण काळजी घ्या आणि फॅमिलीची पण काळजी घ्या आणि 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 कितीदा म्हणते मॅडम असं वाटत असेल तुम्हाला तर अशा असेच तुम्ही येत राहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ मस्त खा स्वस्थ राहा